माजी मंत्री वीरकुमार पाटील आशाराणी पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार. वाढदिवस कमिटीची बैठक, दिवसभर विविध कार्यक्रम. कोगनोळी तारीख 30 येथील माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, पत्नी आशाराणी पाटील दाम्पत्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती वाढदिवस कमिटी यांच्याकडून देण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंडल पंचायत प्रधान शरद पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील हे होते. प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना के डी पाटील म्हणाले, 10 फेब्रुवारी रोजी वीरकुमार पाटील यांचा वाढदिवस साजरा होत आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील हे बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यास हजर असणार नाहीत. सकाळी 9 वाजता अंगणवाडी विद्यार्थ्यांना दूध वाटप. महिला प्रियदर्शनी बँकेच्या अध्यक्षा आशाराणी वीरकुमार पाटील यांचा समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार. हनबरवाडी येथील मराठी मुलामुलींच्या शाळेत श्री दत्तगुरु सोहार चेअरमन सचिव खोत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. कागल येथील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जेवण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. या कार्यकर्त्याने नियमाप्रमाणे वाढदिवस आपण उत्साहाने साजरा करायचा आहे. त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या नियोजनाप्रमाणे सर्वांनी 10 फेब्रुवारीला वाड्याजवळच उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदा 9 वाजता दूध वाटपाचा कार्यक्रम होईल. 9:30 वाजता वहिनींचा सत्कार होईल. त्यानंतर 10 वाजता वार्ड नंबर 6 मध्ये या बैठकीला सचिन खोत, कृष्णात खोत, प्रशांत पोवाडे, राजगोंडा टोपान पाटील, तात्यासाहेब कागले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, युवराज कोळी, धनंजय पाटील, पूनम डांगरे, अप्पासाहेब माने, सचिन माने, विलास माने, जगन्नाथ खोत, संजय खोत यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.